शिवतीर्थावरती उतरलेले आहेत। शिवतीर्थ जे असतं ज्या ठिकाणी हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा भगवा घेऊन ज्या ठिकाणी माझा शिवसैनिक उतरतो त्या ठिकाणी शिवतीर्थ संपन्न होत असतं, ध्यानात ठेवा। त्यामुळे सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे कडवट विचार, हिंदुत्वादी विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्या भागामधून येतात आणि या मराठवाड्या भागामध्ये आता मराठा आरक्षणाचा पेच जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे। अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे आणि मराठा समाजाचा आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। माझे मराठा बांधव सुद्धा तुम्हाला सांगतो की मोठ्या आशेने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेकडे बघत आहेत। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे 100% आरक्षणाबद्दल हिताचाच आवाज उठवतील, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। संजय राऊत म्हणतात दुसरीकडे हा खोक्यांचा संपूर्ण दसरा मेळा आहे, पुढच्या वर्षी हा दसरा मेळा होणार नाही असं मला वाटतंय। संजय राऊत बद्दल काही बोलण्याचं मला वाटते काही नाही, त्याला दुसरा धंदाच नाही, खोके खोके खोके। त्याला सांगायचंय मला की सर्वसामान्य जनतेमध्ये उभा राहा, मग तुला समजल की वस्तुस्थिती शिवसेनेची काय आहे। खरं तर धन्यवाद, आपण पाहिलं की हे होते आमदार संतोष भांगर जे संपूर्ण आपल्या मतदारसंघातून जवळपास 5,000 शिवसैनिक घेऊन मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात संपूर्ण शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदानात होणार आहे आणि संपूर्ण दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते आणि